लखनऊमध्ये एका कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या तरुणीचं नाव प्रियदर्शनी यादव असून काही दिवसांपासून ही तरुणी चांगलीच चर्चेत आहे. तिने कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर वेगवेगळ्या ट्रेंडखाली लोकांनी प्रियदर्शनी या तरुणीला अटक केली जावी अशी मागणी देखील केली होती. मात्र आता याच तरुणीचा आणखी एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या शेजारच्यांना जोरजोरात भांडताना दिसत आहे. ही तरुणी आपल्या शेजाऱ्यांशी जोरजोरात भांडत असल्यामुळे येथे लोकांनी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये व्हिडिओतील तरुणी तिच्या शेजाऱ्यावर ओरडताना दिसत आहे. त्यांनी त्यांच्या घराच्या गेटला काळा रंग का दिला आहे, याच काळ्या रंगामुळे या परिसरात आंतरराष्ट्रीय ड्रोन फिरत आहेत, त्यामुळे या लोकांनी त्यांच्या गेटला काळा रंग देणे बरोबर आहे का असा प्रश्न ती विचारताना दिसत आहे. ही तरुणी शेजाऱ्यांशी भांडत असताना बाजूचे लोक तसेच एक पोलीस तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेटच्या रंगावरून ही तरुणी भांडत असल्यामुळे बाजूचे लोक हसत आहेत. व्हिडिओत दिसणारा पोलीस या तरुणीला घरी जाण्यास सांगत आहे, मात्र ती ऐकतच नाही. व्हायरल झालेल्या प्रियदर्शनीचा हा जुना व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.